नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आज आहे आठ जानेवारी तर आठ जानेवारी दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट जी एसचा पोर्शन आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करून घेत आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात जगातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म नुकतेच कुठे तयार केले गेले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न बघूया नुकतेच ऑल इंडिया चेस फेडरेशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारला बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन संजय कपूर बघा ऑल इंडिया चेस फेडरेशनचे नवीन अध्यक्ष जे आहेत ते संजय कपूर बनलेले आहेत आता ऑल इंडिया चेस फेडरेशनबद्दल बघायचं झालं तर याची स्थापना बघा एकोणीसशे एक्कावन्नला झालेली आहे आणि हेडक्वॉर्टर बघायचं झालं तर ते आहे चेन्नई तमिळनाडूमध्ये बघा चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे आणि चेन्नईमध्येच हेडक्वॉर्टर आहे टी व्ही एसचं या देखील तुम्ही लिंक करून लक्षात ठेवू शकताय आणि टी व्ही एसचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत एम एस धोनी त्याच्यानंतर बघा भारताचे सदुसष्टावे ग्रँड मास्टर बनलेले आहेत लिवोन मेंडोको जे गोव्याला बिलॉंग करतात हे ऑल इंडिया चेस फेडरेशनशीच चे रिलेटेड आहे आणि त्यांचं वर्ष आहे चौदा तर बघा तुम्हाला विचारलं की पहिले ग्रँड मास्टर कोण आहेत भारताचे तर ते आहेत विश्वनाथन आनंद त्याच्यानंतर इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा ज्ञानेंद्रो निगोबाम हे हॉकीचे हॉकी इंडियाचे अध्यक्ष बनलेले आहेत अलीकडेच आणि ह्यांचं नाव इम्पॉर्टंट काय आहे बघा कारण हे पूर्वोत्तर भारतातील पहिले व्यक्ती बनलेले आहेत हॉकी इंडियाचे अध्यक्ष बनणारे आणि हे मणिपूरला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा सुनीत शर्मा बघा हे रेल्वेचे नवीन चेअरमन बनलेले आहेत तर सोमा मंडल ह्या सेलच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत सेलचा फुल फॉर्म बघा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड तर ह्यांचं नाव देखील इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे कोणत्या राज्य सरकारने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना तीन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन राजस्थान बघा राजस्थान राज्य सरकारने काय केलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये किंवा ज्या काही इंटरनॅशनल गेम्स आहेत मग ते ऑलिम्पिक असो एशियन गेम्स किंवा राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ आपण ज्याला म्हणतो कॉ कौ, कॉमनवेल्थ कौ, गेम्स या यांच्यामध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना तब्बल तीन कोटी रुपये देण्याची घोषणा केलेली आहे बघा राज्य सरकारकडून ह्या गेम्स जिंकल्यानंतर जो खेळाडूंना धनादेश मिळतो याच्यामध्ये राज्य सरकारनं काय केलेलं आहे राजस्थान राज्य सरकारनं तीन ते चार पटीने वाढ केलेली आहे बघा पहिले जे गोल्ड मेडल जिंकणारे होते खेळाडू त्यांना पंच्याहत्तर लाख रुपये मिळत होते ता तर आता त्याची किंमत वाढवून तीन करोड इतकी करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जे सिल्वर मेडलिस्ट होते त्यांना पन्नास लाखाचा धनादेश मिळत होता त्याची किंमत वाढवून आता दोन करोड केलेली आहे तर ज्यांना ब्रॉन्झ पदक मिळतंय त्या त्यांना तीस लाख रुपये देण्यात दे येत होते आता त्याची किंमत वाढवून एक करोड असं केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा राजस्थान राज्य सरकारने ही घोषणा केलेली आहे तर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य आहे जर तुम्हाला भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य विचारलं तर ते आहे गोवा त्याच्यानंतर बघा राजस्थानबद्दल जर करंट अपडेट बघायच्या झाल्या तर जयपूर जयपूरला राजस्थान पिंक सिटी या नावाने देखील ओळखलं जातं आणि जयपूरला दोन हजार एकोणीसमध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर राजस्थानमध्ये इंदिरा रसोई योजना चालू केलेली रा, आहे ज्याच्यामध्ये आठ रुपयांमध्ये गरिबांना भरपेट भोजन दिलं जाणार आहे त्याचबरोबर जैव इंधन नीती किंवा बायोफ्यूल पॉलिसी लागू करणारं राजस्थान हे भारतातील पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे गर्भपात कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेचा पहिला देश कोण ठरला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन अर्जेंटिना बघा अर्जेंटिना हा पहिला लॅटिन अमेरिकी देश बनलेला आहे ज्यानं गर्भपात कायदेशीर किंवा लिगल केलेलं आहे बघा या ठिकाणी अर्जेंटिनामध्ये अबोशन करणं किंवा गर्भपात करणं अलाउड नव्हतं याला धर्माच्या विरुद्ध मानलं जात होतं इकडे या ठिकाणी दोनच कंडिशनमध्ये गर्भपात होत होते पहिला तर जर मुलगी बलात्कार पीडित असेल तर गर्भपात करू शकत होते आणि दुसरं म्हणजे डिलिव्हरीच्या टायमिंगला आई आणि मुलांपैकी एकालाच वाचवण्याची वेळ आली तर अशा कंडिशनमध्ये अबोसन करणं पॉसिबल होतं आता बघा अर्जेंटिनामध्ये चौदा आठवड्यांपर्यंत किंवा फोर्टीन वीक्सपर्यंत जो ग गर्भ वाढत होता त्याचा अबोसन करू शकत होते आणि त्या ठिकाणी बघा धर्माविरुद्ध मानत असल्यामुळे गर्भपाताला धर्माविरुद्ध मानत असल्यामुळे गर्भनिरोधक ज्या गोळ्या असतात त्यांच्यावरती देखील प्रतिबंध लावण्यात आला होता तर आता बघा इथे लॅटिन अमेरिका असं शब्द आलेला आहे तर हा नेमका काय आहे बघूया बघा अर्जेंटिना जे आहे ते नॉर्थ अमेरिकेमध्ये येतं आणि लॅटिन अमेरिकामध्ये बघा नॉर्थ अमेरिका हे मॅक्सिकोच्या वरती जो काही पार्ट आहे त्याला अँग्लो अमेरिका म्हणतात आता हे अँग्लो अमेरिका किंवा लॅटिन अमेरिका जे आहे ते कशावरून पडलेलं आहे भाषेच्या आधारित नावं आहेत ही आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये मेक्सिकोच्या वरचे जे भाग आहे त्याला अँग्लो इंडिया अँग्लो अमेरिका असं म्हटलं जाते त्याच्यानंतर मॅक्सिको आणि अर्जेंटिनापर्यंतचा जो भाग आहे त्याला लॅटिन अमेरिका असं संबोधलं जात आहे बघा लॅटिन अमेरिकेमध्ये वेस्ट इंडिजचा देखील समावेश होतो विद्यार्थी मित्रांनो आता इथे अर्जेंटिनाचा विषय आलेला आहे तर अर्जेंटिनाची राजधानी बघा ब्युनोस एरिस आहेत चलन जर बघायचं झालं तर ते आहे अर्जेंटिना पेसो आणि प्रेसिडेंट आहेत तिथले अल्बर्टो फर्नांडिस आता इथे गर्भपाताशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर इथे तुम्हाला असा देखील प्रश्न पडला पाहिजे की भारतामध्ये गर्भपाताविषयी काय कायदे आहेत किंवा भारत याच्या दृष्टीनं काय विचार करतं बघा भारतामध्ये बघायला गेलं तर पहिली कंडिशन काय आहे झिरो टू फोर्टीन वीक्स किंवा ज्याला झिरोपासून चौदा आठवड्यांपर्यंत जर गर्भ असेल तर याचं अभोषण करण्यासाठी किंवा गर्भपात करण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर जानेवारी दोन हजार वीसमध्ये जे संशोधन झालं आहे त्याच्या आधारे बघा जर वीस आठवड्यांचा गर्भ असेल तर तो गर्भ एका डॉक्टरच्या सल्ल्याने अबोट करू शकतो आणि जर वीस ते चोवीस आठवड्यांचा गर्भ असेल किंवा ट्वेंटी टू ट्वेंटी फोर वीक्सचा जर गर्भ असेल तर तो दोन डॉक्टरांच्या सल्ल्याने अबोट करू शकतो ह्या भारतामधील काही कायद्या आहेत गर्भपाताविषयी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण करंट इश्यूसोबत जो काही जीएसचा पोर्शन डिस्कस करतो आहे किंवा जे अदर ऑप्शन डिस्कस करतोय ते देखील नोटडाऊन करून घेत चला कारण त्याच्यामध्ये तुमचे जवळपास चार ते पाच क्वेश्चन इथे कवर होत आहेत आणि ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत तर ते नोट डाऊन करून घेत चला आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात अलीकडेच देशातील पहिला ब्लास्टलेस ट्रॅक बनवण्याचा कारखाना कुठे सुरू झाला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक मेरठ बघा मेरठमध्ये ब्लास्टलेस्ट ट्रॅक बनवण्याचा कारखाना जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे बघा रिजनल रेल कॉरिडोरमध्ये निर्मिती बऱ्याच नवीन टेक्नॉलॉजीची निर्मिती करून हा रिजनल रेल्वे कॉरिडोर जो आहे तो बनवत आहेत आणि याचा यूज बघा कशासाठी होणार आहे दिल्लीपासून मेरठला जोडणार आहे हा ब्लास्टलेस ट्रॅक जो की ब्याऐंशी किलोमीटरचा आहे आता ब्लास्टलेस ट्रॅक म्हणजे काय बघा या ठिकाणी दगडांचा उपयोग केला जाणार नाही आहे आता इथे अदर ऑप्शन जर डिस्कस करायचे झाले इथे देशातील पहिल्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर त्याच अनुषंगाने आपण अदर ऑप्शन डिस्कस करूया बघा मेरेटमध्येच देशातील पहिलं ॲनिमल वॉर मेमोरियल बनवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर लखनऊ दिलेला आहे लखनऊमध्ये भारतातील पहिलं हेल्थ ए टी एम सुरू करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा सहारणपूर सहारणपूर या ठिकाणी भारतातील पहिलं मास्क ए टी एम सुरू करण्यात आलेलं आहे तर मथुरामध्ये बघा हाती हॉस्पिटल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे तर हे अदर ऑप्शन देखील इम्पॉर्टंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात अलीकडे कोणत्या राज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकरी कल्याण अभियान सुरू केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक उत्तर प्रदेश बघा या ठिकाणी क्वेश्चन एक्सप्लेन करण्याची गरजच नाही आहे कारण क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलेला आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हे शेतकरी कल्याण अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होईल याच्याशी रिलेटेड विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा उत्तर प्रदेशमध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे ज्या मॅपमध्ये तुम्हाला दिसतंय त्या आहे उत्तर प्रदेश ज्याचे शेजारील राज्य आहेत उत्तराखंड हरियाणा हे छोटं दिसते ते आहे दिल्ली त्याच्यानंतर राजस्थान मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे झारखंड बिहार आणि वरती नेपाळ या देशाची सीमा लागलेली आहे बघा उत्तर प्रदेशला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला एकोणीसशे पन्नासला तर राजधानी लखनौ ही आहे राज्यपाल बघा श्री आनंदीबेन पटेल आहे ज्या की मध्य प्रदेशच्या देखील राज्यपाल आहेत मुख्यमंत्री आहेत श्री योगी आदित्यनाथ अलाहाबादचे नामकरण प्रयागराज असं करण्यात आलेलं आहे तर विधानसभेमध्ये चारशे तीन मेंबर्स आहेत आणि विधान परिषदेमध्ये शंभर मेंबर्स आहेत बघा हे भारतातील द्विगृही सभागृह असणारं राज्य आहे आणि अशी भारतामध्ये सहा राज्य आहेत पहिलं तर उत्तर प्रदेश आहे त्याच्यानंतर बिहार महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक बघा भारतातील सर्वात जास्त लोकसभा सीट्स ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशच्या आहेत ऐंशी सीट्स आहेत आणि राज्यसभेच्या एकतीस आहेत प्रमुख अभयारण्य बघायची झाली तर बखिरा राष्ट्रीय चंबळ चंद्रप्रभा हस्तिनापूर कैमुराणी ओखला ही महत्त्वाची अभयारण्ये आहेत त्याच्यानंतर बघा व्याघ्र प्रकल्प दुधवा व्याघ्र प्रकल्प व्याघ्र प्रकल्प इम्पॉर्टंट आहे कारण वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी पिलीवीत टायगर रिझर्वला अलीकडेच टी इंटू टू इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे बघा प्रमुख नद्या बघायच्या झाल्या तर त्या आहेत गंगा यमुना सरस्वती शरयू बेटवा आणि घागरा पर्यटन स्थळ बघा आग्रा आणि ताजमहल त्याच्यानंतर झाली तर ती आहेत वाराणसी अयोध्या चित्रकूट प्रयागराज मथुरा वृंदावन फतेहपूर सिक्री सारनाथ कुशीनगर आग्रा लखनौ आणि झांसी मग करंट अपडेट बघायचं झाला तर मंडूआडी हे रेल्वे स्टेशन चे नामकरण बनारस रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे तर नवगड रेल्वे स्थानकाचं नाव सिद्धार्थनगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे विशेष प्रवासी सॉरी विशेष दलाने प्रवासी राहत मित्र ॲप चालू केलेलं आहे आयुष कवच ॲप चालू करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मनरेगा अंतर्गत सर्वाधिक रोजगार देणारं राज्य कोणतं असं तुम्हाला विचारलं तर ते आहे उत्तर प्रदेश त्याच्यानंतर बघा कोविड नाईन्टीनच्या टेस्टिंग बाबतीत उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य आहे किंवा अव्वल राज्य आहे भारतामधलं आणि त्याचबरोबर अलीकडे अयोध्या एअरपोर्टचं नामकरण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या नावावरती करण्यात आलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतेच रामलिंगेश्वर पार्कचे उद्घाटन कोठे झाले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन उडीसामध्ये बघा उडीसाचे बहरमपूर या ठिकाणी रामलिंगेश्वर पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आता उडीसाबद्दल जर बघायचं झालं तर उडीसाची रा। जी राजधानी आहे भुवनेश्वर बघा हे पहिलं शहर बनलेलं आहे भारतातलं आय सर्टिफिकेट मिळवणारं हा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे त्याच्यानंतर बघा इम्पॉर्टंट फॅक्ट बघायचं झाला तर दोन हजार एकोणीसला ओडिसाच्या कंदमाल हळदीला जी आय टॅग मिळालेला आहे त्याच्यानंतर बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचं फस्ट एडिशन जे आहे ते उडीसामधील भुवनेश्वर या ठिकाणी झालेलं होतं ज्याच्यामध्ये विजयी होतंय पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतेच सी सी टी व्ही पाळत ठेवण्यात जगात अव्वल कोण ठरला आहे असं तुम्हाला विचारलं बघा अशाच पद्धतीचा एक क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला होता पण आता हे रँकिंग जे आहे ते बदललेलं आहे बघा यापूर्वी सी सी टी व्ही पाळत ठेवण्यात जगात अव्वल होतं चीनचं एक शहर तैवान पण आता हे रँकिंग बदललेलं आहे आता सी सी टी व्ही पाळत ठेवण्यात जगात अव्वल ठरलेलं आहे तमिळनाडूची राजधानी चेन्नई तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन चेन्नई बघा सी सी टी व्हीचा जर फॉर्म बघायचा झाला तर तो आहे क्लोज सर्किट टेलिव्हिजन आणि गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तमिळनाडूच्या राजधानीमध्ये सर्वात जास्त सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते लावलेले आहेत आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा लाहोर लाहोर हे पाकिस्तानमध्ये आहे आणि एअर क्वालिटी इंडेक्समध्ये सर्वात प्रदूषित शहर म्हणून लाहोर हे अव्वलस्थानी होतं त्याच्यानंतर बघा बँगलोर ट्रॅफिक इंडेक्स जाहीर करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये जगामध्ये सर्वात जास्त ट्रॅफिक जे आहे ते कर्नाटकची राजधानी बेंगलोर या ठिकाणी आहे आणि याच इंडेक्समध्ये फिलिपाइन्सची राजधानी मणिला जी आहे ती दोन नंबरवरती होती विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात कोणत्या देशाने अलीकडेच फाशीची शिक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं तीन कझाकिस्तान कझाकिस्तानने फाशीची शिक्षा रद्द करण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल करंट अफेअर्सशी किंवा लेक्चरशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद